नमस्कार मी प्रतिभा अमन बारादसकर आज मी पोषक आहाराबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे तर आपल्याला माहीत आहे की आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे ह्या मताशी तर तुम्ही सगळेजणच चा, सहमत असाल तर कारणं काय आहेत पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची कारणं काय आहेत तर पहिलं कारण आहे लोकसंख्येचा विस्फोट दुसरं कारण आहे वाहनांची गर्दी तिसरं कारण आहे लोकसंख्या वाढल्यामुळे जंगलतोड केली जाते ते एक आहे आणि चौथं कारण आहे वाढते औद्योगिकरण अशी आणखीन बरेच कारणं आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे जी नैसर्गिक संपत्ती आहे निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली तर त्याचा आपण म्हणजे अमर्याद वापर माणूस करत चालला आहे नै नैसर्गिक संपत्ती आहे ती जर आपण व्यवस्थित मर्यादित वापरली तरच आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो नाहीतर हळूहळू पर्यावरणाचा ऱ्हासच होत जाणार आहे आणखीन आता ही तर चार कारणं झाली चार किंवा चारपेक्षा अनेक अजून कारणं आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल हा ढासळला जात आहे परंतु आणखीन एक मुख्य कारण आहे की पर्यावरणाचा समतोल कशामुळे ढासळला जात आहे तर त्याचं आणखीन एक मुख्य कारण आहे शिजवलेलं अन्न कारण निसर्गामध्ये मुबलक अन्न आहे जे आपण कच्चं खाल्लं तरीसुद्धा आपण अपन, आपला उदरनिर्वाह करू शकतो परंतु आपण अर्धा तास उकळून अर्धा तास शिजवून वगैरे जे अन्न खातो त्यामुळे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि आता आपण ह्या म्हणजे साधारण एकविसाव्या शतकामध्ये आपण बघतोय की मधुमेह कॅन्सर हृदयरोग आणखीन असे दमा असे भरपूर जे रोग आहेत ते आता सर्दी पडशासारखे झालेले आहेत पूर्वी कसं व्हायचं की सर्दी पडसा इज अ कॉमन डिसीज पण हल्ली हृदयरोग अगदी लहान लहान मुलांना बावीस वर्षाच्या मुलांनासुद्धा हृदयरोगाचा त्रास होतोय रक्तदाबाचा म्हणजे बीबीचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे मधुमेह म्हणजे डायबेटीसचा त्रास आहे तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे तर पर्यावरणाचा ऱ्हास तर आहेच प्रदूषण तर आहेच आणि शिजवलेलं अन्न आपण अतिप्रमाणात खातो त्याचासुद्धा आपल्या ह्या रोगांमध्ये भरपूर मोठा आता वाटा आहे शिजवलेला पूर्वीसुद्धा आपण शिजवलेलं अन्न खात होतो परंतु आता प्रोसेस्ड फूड त्याच्यामुळे सुद्धा भरपूर रोग वाढत चाललेले आहेत म्हणजे हृदयरोग मधुमेह आणि दमा किंवा बी पी रक्तदाब हे सगळे जे रोग आहेत ह्या ज्या व्याधी आहेत त्या पूर्वीपास पूर्वीसुद्धा होत्या लोकांना परंतु आता लहान वयात म्हणजे इवन जे छोटी मुलं असतात पाच वर्षापासून वर्षापासून पुढच्या मुलांना किंवा मा, मानवाला मधुमेह होतोय डायबेटीज होतोय तर त्याचं मुख्य कारण आहे हे शिजवलेलं अन्न पर्यावरणाचा रास तर आहेच आणि प्लस जे आपण प्रोसेस फूड खातो त्याचासुद्धा खूप मोठा वाटा आहे आणखीन जे आपण शिजवलेलं अन्न खातो तर त्याच्यामध्ये आपण भरपूर मसालेसुद्धा वापरतो आणि ह्या मसाल्यांमुळे आणि अन्न शिजवल्यामुळे माणसाचा स्वभावसुद्धा खूप तामासी होत जातो नैसर्गिक अन्न हे पोषक असून ते जर जास्त प्रमाणात घेतल्यास आपली वृत्ती आहे ती शांत होते आणि नैसर्गिक अन्न हे वीस टक्के वीस टक्के कमी खर्चिक असते शारीरिक क्षमतेपेक्षा कोणीही नैसर्गिक अन्न खाऊ शकत नाही कारण माणूस फक्त चारच गाजरं ॲट अ टाइम खाऊ शकतो त्याच्यापेक्षा जा जास्त गाजरं खाऊ शकत नाही आणि नैसर्गिक अन्न हे खूप पोषक असल्यामुळे त्याच्यामध्ये जा प्राण जास्त असल्यामुळे आपण आपली निर्मिती क्षमता वाढते आणखीन आपण क्रियाशील बनतो आपण क्रियाशील बनतो